नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आत्ता सध्या आपण ज्या अकलूज नगरीमध्ये उपस्थित आहोत या अकलूज नगरीचं वैशिष्ट्य वेगळ्यानं सांगायला नको. आत्ता यावर्षी परत एकदा लावणी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आयोजक सरोपर आणि मोहिते पाटील आपल्यासोबत असणार आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत यावर्षीचं वेगळं वैशिष्ट्य काय असणार आहे ते. स्वागत आहे. काय सांगाल यावर्षी वेगळं काय वैशिष्ट्य या लावणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण हे करताय? यावर्षीचं निमित्त फार खास आहे. कैलासवासी श्रीमती रत्नप्रभा देवी शंकररावजी मोहिते पाटील उर्फ अक्का साहेब यांची जन्मशताब्दीचं वर्ष आहे. तसंच सन्माननीय श्री जयसिंह शंकररावजी मोहिते पाटील सन्माननीय बाळदादा, तसंच सन्माननीय श्री मदनसिंह शंकररावजी मोहिते पाटील सन्माननीय मदनदादा ह्या दोघांचे 75वीच्या वाटचालीनिमित्त आपण हे पुन्हा लावणी स्पर्धा सुरुवात केलेली आहे. आता खरं तर गेली ही परंपरा आहे महाराष्ट्रात प्रतिष्ठेची लावणी स्पर्धा म्हणून अकलूजकडे पाहिलं जातं. आता खरं तर महिलांसाठी लावणी म्हटलं की थोडासा कांडोळा व्हायचा, परंतु मोहिते पाटलांनी ही स्पर्धा आयोजित केल्यानंतर महिलांचा प्रतिसाद चांगल्या प्रमाणात मिळतो आहे. काय वाटतं आपल्याला? गेल्या 27 वर्ष सन्माननीय बाळदादा यांनी ह्या लावणीला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की प्रत्येक प्रांताचं विविध त्यांचे वेगवेगळे नृत्यकला आहेत. आपली देखील लावणी ही कला आहे, पण एक पारंपरिक ज्याला आपण म्हणतो ट्रेडिशनल लावणी, जेणेकरून की ज्या पद्धतीने त्याचे नियम अटी असतात ते कसं जिवंत राहतील, पारंपरिक लावणी आपली कशी जिवंत राहील, हा प्रयत्न सन्माननीय बाळदादांनी मागच्या 27 वर्षापासून केलेला आहे. प्रेरणास्थान ह्याचे नक्कीच कैलासवासी सहकारमर्षी कैलासवासी अक्कासाहेब राहिलेले आहेत. आपल्याला विशेष आनंदाने सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस लावणी स्पर्धा चालू करायची होती त्यावेळेस अक्कासाहेबांना दादांनी बाळदादांनी विचारलं परवानगी की मी हे लावणी स्पर्धा सुरू करू का. त्यावेळेस अक्कांनी सांगितलं की तू बिंदासपणे ही लावणी सुरुवात कर. आणि मूळ मुद्दा म्हणजे स्वतः अक्का ह्याचं बक्षीस उद्घाटन करायला इथं उपस्थित असायच्या. बऱ्याचशा वेळेस काही बक्षीसं पण द्यायला त्या उपस्थित असायच्या. त्यामुळे एक प्रयत्न असा आहे की आपली लोककला कशी जिवंत राहील. आणि नवीन पद्धतीने जर म्हणलं तर मला असं वाटतं की आता बऱ्याचशा ज्या कलाकारांना भेटायची संधी मिळते आता जसं आपण जाहीर केलं त्यावेळेसपासून, तर कलाकारांमध्ये फार एक उत्साह आणि उमंग आहे आणि त्यांनी फार आनंदाने ह्या गोष्टीचं स्वागत केलं. मुळात म्हणजे त्यांचीच मागणी होती की आपण हे पुन्हा सुरुवात करावं असं वेगळं असं म्हणावं असं काही वेगळं असं मी म्हणणार नाही. कारण आत्ताच्या काळात जो आपण प्रश्न विचारला की काय फरक असा जाणवतो की पूर्वीच्या काळामध्ये महिला वेगळ्या परिस्थितीमध्ये ह्या क्षेत्रामध्ये जायच्या, पण आता लावणी हे करिअर म्हणून पाहणाऱ्यासुद्धा बऱ्याचशा कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. तर आत्ता सध्या लावणीला करिअर म्हणून आता खरं तर हे सगळं यश मोहिते पाटलांचं आहे, कारण त्यांनीच या ठिकाणी लावणीच्या कलेला वाव दिला, व्यासपीठ मिळवून दिलं. एक महत्त्वाचा प्रश्न असा मला विचारायचा आहे, खरं तर मॅनेजमेंट गुरु म्हणून बाळदादांना ओळखलं जातं आणि लावणीची खरी सुरुवात तिथूनच झाली. आता तुम्ही हे सगळं पाहताय, काय चॅलेंजेस वाटल्या तुम्हाला? चॅलेंजेस मुळात म्हणजे कसं आहे की कलाकारामध्ये कला सादर करणं, ते पण पारंपरिक कला सादर करणं, हे स्वयंस्फूर्तीने जागृत होणं, इच्छा होणं, हेच फार मोठी चॅलेंज आहे. कारण कसं आहे, आपण आता मोबाईल, टेलिव्हिजन, सोशल मीडियामध्ये पाहतो तर आपल्याला असंख्य गोष्टी बघायला मिळतात, पण पारंपरिक अस्सल ही गोष्ट प्रोत्साहन करणं ही थोडीशी कुठंतरी थोडंसं अजून तरी कठीण गेलेलं नाही, पण भविष्य काळामध्ये आपल्याला बघावं लागेल कशी परिस्थिती राहील. तर निश्चितपणानं गेली 25 ते 27 वर्षाचा हा लावणी स्पर्धेचा जो सिरियल्स येत राहिल्या त्यामुळं राज्यभरातील लावणी कलावंतांना खरं अस्सल कलावंत जो आपण मातीतली ही जी कला आहे ती राज्यभर नव्हे तर देशभर गाजली आणि खास करून या कलेमध्ये मोन्नीमचा दबदबा राहिला असला तरी ही कला याच अकलूज नगरीतून पुढे झेपावत राहिली आणि निश्चितपणानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती याच अकलूज लावणी महोत्सवामुळे अनेक कलाकारांना त्यामध्ये संधी मिळाली. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, अकलूज.